डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषण मुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशीनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाच दुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623-2567-22। आपल्या सर्वांच्या दृष्टीने अकोला, संगमनेर, हिवरगाव, रावणी तालुक्यातल्या श्रमिकांना गेट देखील गाव आहे, त्यामध्ये अनेक वर्षाचा लोकांची प्रतिसाद आम्ही आता समजली आहे। त्यावेळच्या सरकारांनी जी काही भूमिका घेतली त्यातून आता अंतिमता निर्बंधाच्या कालवा पूर्ण केला जाऊन पाणी सोडण्याचं कारण आता नाही कळलं नाही, म्हणजे तांत्रिकदृष्ट्या आता जेवढे आपण फुलं फूल बांधले, कालवण बांधले, त्या ठिकाणी त्याचं टेस्टिंग होणार आहे। हा कार्यक्रम 21 तारखेला माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभाग्यातून त्याचं आयोजन केलेलं। आपण जर बघितलं तर एकीकडे जे आरोप करत होते की जाणीवपूर्वक या धरणाच्या कामासाठी खडी किंवा हे सगळं बंद केलं गेलं आणि काम ठप्प आहे, त्यांनी पत्र देऊन म्हणतात की धरण आता पूर्ण झालंय, पाणी सोडा। हे कसं आहे, या धरणाच्या माध्यमातून त्याचं लोकांनी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे असे आरोप होत राहणार आहे, पण आरोपाकडे काही लक्ष देण्यापेक्षा दुष्काळ भागातल्या जनतेला धरणाने आता पाणी मिळालं पाहिजे, दिलं पाहिजे, धरण पूर्ण झालेलं आहे, म्हणून त्या दृष्टीने आता आमचा त्या दृष्टीने हा सगळा प्रयत्न झाला। अरे दुसरीकडे थोरात साहेब असंही म्हणतात की धरण आम्ही बांधलं आहे, मात्र आता उद्घाटनाचं जो भाग्य आहे तुम्हाला लाभलं आहे, ते तरी लवकर करा। नाही असं आहे की कोणत्या पुण्याच्या कामाला खरं म्हणजे त्याला भाग्य काय, आता ते तुमच्या पद्धती ज्यावं झालं नाही त्याला आता आमचा दोष नाही। मला वाटतं की पुण्याचं काम आमच्याच हातून व्हायचं होतं, कारण म्हणून पण मला त्या वादात जायचं नाही आहे। खरं आता हा निळवंड्याचा पाणी सोडण्याच्या या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत, तर मला वाटतं ते सगळे हे वादाचे मुद्दे जे होते निळवंड्याच्या बाबतीतले, आता ह्या कालव्याच्या पाणी सोडण्यावर आपण ते सोडून दिलं जाणार। आता नवीन लोकांच्या जीवनामध्ये आपण ज्यावेळी आशय निर्माण करतोय, एक नव्या मोकळ्या मनानं पुढे अंतकरणानं आता मला वाटतं हे आपण सगळं स्वीकारलं पाहिजे, त्यामुळे आपल्याबरोबर या अनेक वर्ष प्रतिष्ठित असणाऱ्या दुष्काळ भागातल्या जनतेच्या आनंदात आता आपण सगळ्यांनी मिळून सहभागी झालं पाहिजे असं माझं आव्हान आहे सगळ्यांना। डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल, ज्युनियर कॉलेज आणि गॅलेक्सी प्री स्कूल संगमनेर। प्लेग्रुप ते इयत्ता 12वी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा। इयत्ता 10वी आणि 12वीच्या पहिल्या बॅचपासून 100% उत्कृष्ट निकालाची परंपरा। स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड, ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस। अकोले बायपास रोड, गणेशनगर, गोल्डन सिटी, संगमनेर। संपर्क 95790-54084।